जेएनपीटी प्रकल्प बाधितों की प्रलंबित 12.5% विकसित भूखंड मांग को लेकर पूर्व सांसद लोक नेता दीपा पाटिल के नेतृत्व में 3 जनवरी 2012 को अनिश्चित जेएनपीटी बंद आंदोलन किया जाने वाला है। इस आंदोलन के बारे में रणनीति तय करने के लिए उरण स्थित क्षेत्रीय कामगार पक्ष कार्यालय में शेका पक्ष शिवसेना तालुका स्तरीय कार्यकर्ताओं की एक बैठक आयोजित की गई थी। इस बैठक के लिए विधायक विवेक पाटिल, जिला परिषद के वित्त एवं निर्माण सभापति मनोहर भोईर, पूर्व नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, आरडीसी बैंक के संचालक चंद्रशेठ गरद, जेएनपीटी विश्वस्त दिनेश पाटिल, उरण तालुका सचिव केसी गरद, उरण पंचायत समिति सभापति निकिता भोईर, शिवसेना के नरेश रहालकर आदि गणमान्य सहित शेका पक्ष एवं शिवसेना के कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर उपस्थित कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि शेका पक्ष के लाल बावटे के नेतृत्व में 1984 का आंदोलन किया गया था और आंदोलन में शहीद हुए शहीदों को आज भी लाल सलाम किया जाता है। शेका पक्ष और शिवसेना केडर बेस होने के कारण तथा उरण की जनता को लड़ाई के सिवा कुछ नहीं मिला, इसलिए अपने हक के मांगों के लिए तैयार रहने का आह्वान विधायक विवेक पाटिल ने किया। 12.5% जेएनपीटी चा लढा हा लढवत असताना शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेची भूमिका आपली आग्रही असली पाहिजे आणि ती आतापर्यंत आहे। 12.5% चा जो न्याय प्रस्थापित झाला 84 आंदोलनामध्ये, आता आपणच विसरायला लागलेलो आहेत का शेतकरी कामगार पक्षाच्या लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे। आधी घोषणा देताना लाल सलाम हुतात्म्यांना लाल सलाम अशीच घोषणा दिली जाते। आता आंदोलन जरी सर्वपक्षीय असलं मनोरशेत तरी या आंदोलनामध्ये शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षच आघाडीवर असतो आणि तो आघाडीवर राहिला पाहिजे। 3 तारखेला आपल्याला लढायला सज्ज व्हायचंच आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना ह्याने त्या ठिकाणी लोक हे आपण जमवलेच पाहिजे आणि हे जमवत असताना घाई गर्दी न करता त्या ठिकाणी आपलं अस्तित्व एक जोरदार टिकवण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा आपली ताकद दाखवण्याच्या दृष्टिकोनातनं या आंदोलनामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि हे सहभागी होत असताना 3 तारखेचं आंदोलन आपण यशस्वी करत असताना या आंदोलनावर आपल्या दोन्ही पक्षाचं असं वर्चस्व त्या ठिकाणी दिसून आलं पाहिजे आणि ते दाखवण्याचं काम साऱ्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे। हे आंदोलन आपण यशस्वी केल्यानंतर बाकीचे सगळे नोकर भरती आणि पुढचे जे विषय आहेत, फोर्ट टर्मिनलचा तुमचा जो विषय आहे, तिथं सुद्धा आपलं वर्चस्व त्या ठिकाणी प्रस्थापित झालं पाहिजे। ॲटिट्यूड जो आहे तो पॉझिटिव्ह होता। हा पॉझिटिव्हचा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह फुकट झाला नाही, आपल्या आंदोलनाची भीती आहे म्हणून झाला, नाही तर अन्यथा काय जाणं पडलं ते। देशाचा कारभार करत असताना उरण मधल्या 18-20 गावांच्या मधल्या आणि त्यांना काय फरक पडत नाही, त्यांच्या जागेला काय फरक पडत नाही, त्यांच्या खुर्ची का हलत नाही, पण ती खुर्ची हलवण्याची ताकद सुद्धा आपल्यामध्ये आहे हे दाखवून देण्याचं काम आपल्याला करायचं आहे। त्या दृष्टिकोनातनं आपण बरंचस काय मिळवलेलं आहे, आपण आजच्या घडीला 90% मिळवलेलं आहे, राहिलंय ते थोडंसं राहिलंय, पण थोडंसं राहिलंय ते मिळवण्यासाठी आपल्याला संघटितपणे प्रयत्न करावा लागणार आहे।